Hello friends, how are you? Hope you all are doing good. So students, in this part we will learn about the another simple machines, that is lever, wedge, pulley and wheels. So let us start with the lever. So what is lever? Agriculture madhe je weight uchalnyasathi je mechanism use karto, kon use karta the farmer, to telas apan kya mhanto lever. So agriculture madhe shetkari je यूज करतो जड वस्तू उचलण्यासाठी, तर ते सिंपल मेकॅनिझम जे असतं त्याच्यात काय तीन महत्वाचे लिव्हर मध्ये काय तीन महत्वाच्या गोष्टी असतात, तर फलक्रम, एफर्ट्स आणि लोड. सो व्हॉट इज फलक्रम, व्हॉट इज एफर्ट्स अँड व्हॉट इज लोड. सो लेट अस सी वन थिंग. बघा, हा आता एक दगड आहे आणि या दगडाला आपल्याला उचलायचंय. मग काय करेल तो, इथे एक काडी टाकेल, ठीक आहे. मग इथे जेव्हा तो काडी टाकेल तेव्हा हा दगड, हे काय झालं, लोड. आणि इथून जे प्रेशर लागणार आहे त्याला आपण काय म्हणू, फलक्रम. आणि आपण इथून जो एफर्ट्स लावणार आहे किंवा इथून जे त्याला खाली पंच करणार आहे त्यालाच आपण काय म्हणू, एफर्ट्स बाय अस किंवा एफर्ट्स. सो समजलं तुम्हाला की ज्याला आपण उचलत आहे ते काय झालं, लोड. पण ज्या निडलला ते उचलल्या जात आहे त्याला काय म्हणू, फलक्रम. आणि जे एफर्ट्स आपण देत आहे त्यालाच आपण एफर्ट्सच म्हणूया. सो हे तीन महत्वाच्या गोष्टी यामध्ये येत असतात. कशात, तर लिव्हर मध्ये. ह्या तीन गोष्टीचा समावेश आपण केल्यामुळे हे लिव्हर किंवा सिंपल मशीन ज्याला आपण म्हणतो ते काम करत असतं. सो आता बघा, या लिव्हरचे तीन वेगवेगळे प्रकार आहे, तीन वेगवेगळे टाईप्स. याच्यातला पहिला टाईप कोणता, फलक्रम कसं राहील इथे, मध्ये राहील. आणि लोड आणि हे कसं राहील, साईडनी राहील. फलक्रम सेंटरमध्ये, लोड आणि एफर्ट्स एका साईडनी. आता इथे काय होणार आहे, तर इथे जे फलक्रम आहे ते एका साईडनी जाणार आहे. मग आता इथे फलक्रम एका साईडनी झालं तर इथे काय होणार आहे, लोडमध्ये येणार आहे आणि एफर्ट्स साईडने जाणार, ठीक आहे. समजलं, फलक्रम आता इथे कुठे गेला, एका साईडने गेला आणि इथे मध्ये कोण आलं, लोड आलं. आणि एका साईडने काय गेलं, एफर्ट्स गेलं. आणि थर्ड याच्यात काय, तर मध्ये काय राहणार आहे, एफर्ट्स. साईडने काय जाणार आहे, फलक्रम. आणि सेम दुसऱ्या बागेला साईडने काय जाणार आहे, तर लोड. अशा तीन प्रकारचे वेगवेगळे टाइप्स असतात. पहिल्या याच्यात काय, फलक्रम मधात, लोड आणि एफर्ट साईडनी. दुसऱ्या याच्यात काय, तर फलक्रम आणि एफर्ट साईडनी, लोड मधात. तिसऱ्या याच्यात काय, फलक्रम आणि लोड साईडनी आणि एफर्ट जे असतात ते मध्ये. म्हणजेच याच्यातले तीन पार्ट आपण आता बघितले. आता याच्यानंतर आपण वेज बद्दल बघूया. नाउ व्हॉट इज वेज, वेज म्हणजे काय. बघा, आता तुम्ही जे किचनमध्ये बघता तर किचनमध्ये खूप सगळे वेजेस तुम्हाला दिसतात, पण कोणते कोणते, तर बघा, चाकू, सुरी म्हणजेच काय, तर चाकू किंवा निडल. या सगळ्या गोष्टी काय आहे, किंवा जे लाकूड कापायचं जे असतं, कुऱ्हाड, ती पण काय येते, वेजेसमध्ये येते. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशात येणार आहे, वेजेसमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज पुली, तुम्हाला सगळ्यांना पुली हे खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. पुली म्हणजेच काय, तर बघा, गावात विहिरीतून पाणी काढताना जे हे चक्र असतं, इथून जी रोप असते ती जाते, खालचं जे पाणी जे काढायचं असतं ह्या पुलीनी वर येतं. म्हणजेच काय, ही पुली पण काय आहे, सिंपल मशीन. ही पण कशात काम करते, सिंपल मशीन मध्ये. नाऊ ऍट लास्ट बघूया व्हील्स. आता व्हील्स म्हणजे काय, तर तुम्ही जॅन्ड व्हील बघितले, किंवा तुम्ही विना बाजारात जाता तर मोठे मोठे ते जॅन्ड व्हील्स असतात, किंवा तुम्ही जेव्हा विना बाजारात जाता तेव्हा मोठे मोठे तिथे जॅन्ट व्हील असतात, म्हणजेच काय, आकाश पाळणा. तर आता त्या आकाश पाळण्यालाच काय आपण म्हणतो, तर व्हील्स, ठीक आहे. हे गोल जे असतात ते फिरत राहतात सारखे सारखे, त्यालाच आपण काय म्हणू, व्हील्स म्हणू. हे पण काय आहे, एक सिंपल मशीन. आता बघा, त्या दोन व्हील्सला मधात चिकटणारा एक रॉड असतो. हे दोन रॉड, हे जे मधात दोन व्हील्स असतात त्याला मधात चिपकणारा एक रॉड असतो, त्यालाच आपण काय म्हणू, तर ऍक्सले. सो सिंपल मशीन मध्ये खूप सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी काम करत असतात. जसं लिव्हर मध्ये केलं होतं फलक्रम, लोड आणि एफर्ट्सनी, वेजेस मध्ये निडल आणि
नाईफ या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर पुलीमध्ये जे उचलायचा फोर्स आहे किंवा जे पाणी जे ओढायचं वेलमध्ये असते ते. त्याच्यानंतर व्हील्स मध्ये काय, तर व्हील्स मध्ये रोटेशन आणि मधातलं जे एक्सले असतं ते. तर आता ह्या आपण सिम्पल मशीन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या मशीन्स बघितल्या. सो नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण दुसऱ्या गोष्टीबद्दल बघूया. थँक्यू.